नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिपा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे। स्वप्नील पोपट खटाटे वय 22 वर्ष राहणार टाकरी हाजी तालुका शिरूर, माणिक विलास मापारे वय 35 वर्ष राहणार शिक्रापूर, मूळ राहणार टाकरी भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे, अशी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या दोघांची नावे आहे। शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे न्हावरा रस्त्यालगत असलेल्या ढाब्यासमोर दोघे जण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, योगेश नागरगोजे, श्रीमंत होणमाने, संतोष शिंदे, बापू हडागळे, शंकर साळुंके, हरीश शितोळे, संतोष पवार, अमोल दांडगे, सचिन होळकर, लक्ष्मण शिरसकर या पथकाने तळेगाव ढमढेरे न्हावरा रस्त्यावर असलेल्या अर्जुन ढाब्यासमोर सापळा लावला। दोन संशयित युवक दुचाकीवर आल्याचे पोलिसांना दिसले। पोलिसांची चाहूल लागताच दुचाकीवरील दोघे पळून जाऊ लागले। पोलिसांनी पाठलाग करून त्या दोघांना पकडले। त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे मिळून आली। प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी पुढील तपास करत असून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोणत्याही ठिकाणी नागरिक विनापरवाना हत्यारे वापरत असतील याची माहिती नागरिकांना असल्यास 9923600017 या क्रमांकावर शिक्रापूर पोलिसांशी संपर्क करावा। माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे। टिडवाळ न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।